झाला ना पप्पा, आणला आणला. सुकलेला मस्त एकदम. तिथे लागला शूटिंग करायला. मित्रांनो, दसरा संपला आणि आता आमच्याकडे चालू झाले ती भात कापणी. तुम्ही पण या आमच्याकडे भात कापणीला. आई आणि ज्योती काकी दोघीजणी भात कापतात आणि मी पण आता जाते त्यांना मदत करायला. दाराजवळचा भात झाला आहे एकदम तयार. हे बघा, हे मागे घर आहे आणि घराच्या खालच्या बाजूला एक शेत आहे. तर परसाव कुठे हा, तर तो तयार झाला आहे, तो जात कापतोय. आणि हळूहळू मग वाड्याजवळची, नंतर मग तिकडे शाळेजवळची वगैरे चालू करू. आई माझी बघा किती फास्ट फास्ट कापते, मस्त मस्त आई. आणि आता ऊन पडलंय ना, तर भात कापून घेतोय. This is called from Ila. बात कापणीचा इला. ये आई आणि मी कापतोय आणि आमची ज्योती काकी आहे तिकडे नेऊन सुकत टाकते. म्हणजे ऊन आलं की त्या हिरव्याच्या पात्या आहेत ना, त्या सुकतील आणि आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो आणि नंतर दान 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 झोडू शकतो. भात कापताना मिळणारे प्राणी हे बघा, सुरीट, पांढरा सुरीट. अजून काळे सुरीट नाही झालेत, वाट लावतो त्याची. जर ते काय काटे लागले ना तर नाचायला होतं. आता जो आपण पांढरा सुरीट बघितला ना, तो भाताचा सुद्धा तुकडा घालतो अशी आई आणि ज्योती काकी बोलते. मला नाही माहिती पण खरंच आहे. आणि काळा सुरीट पण शेम करतो. मित्रांनो, हा जो शेत बघताय ना तो आपलाच आहे. आणि ते रस्त्याच्या त्या बाजूला बघा इकडे, म्हणजे भात कापून झाला ना की इकडे सुकत घालतं आहे. आता ऊन पडलं आहे म्हणून इकडे सुकत घालतं आहे. आणि मित्रांनो, सुकत घातलेलं भात खायला कोंबडीसुद्धा आले. ओ विनीता, अगं इकडे उकसून टाकतात सगळं. हे बघा कोंबड्याने कसं केलं, इकडे पूर्ण उकसून टाकलंय. हे भात सुकत घातलंय. हे बघा एवढा भात सुकत घेतलाय. आता म्हणजे अर्धा तोंडा कापून झालाय आणि थोडा आता 5 मिनटं आराम आणि त्याच्यानंतर पुन्हा आपलं काम चालू. अर्धा तोंडा झालाय कापून. तिकडे आई आहे, काकी आहे. एवढीशी एवढीशी पाता मी नेली काय, मी बघ किती नेतोय ते. बहुतेक 6 पाऊंड भाग कापून झालाय. आणि पप्पा सुद्धा आलेत मदत करायला, गुरांजवळ गेलेले ते आत्ताच आलेत. मित्रांनो, ह्या मोळ्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे ज्योती काकी बाहेर सुकत टाकते ना, तर त्याच्यासाठी मोळ्या बनवलेल्या आहेत आणि पप्पा आणि आई डायरेक्ट आता म्हणजे भात वाळत टाकतात। म्हणजे आता हे बघा हे अशा टाईपमध्ये म्हणजे पिसकरून टाकायचं जेणेकरून ते पाती वगैरे लवकर सुकेल, भात सुकेल आणि आपण ते घरी नेऊ शकतो। हे बघा एवढं भात सगळं सुकट टाकलेलं आहे कापून। आमचा झाला म्हणजे 99.99% कापून झाला आणि 1% राहिला आहे ते पप्पा कापतात। आता मग हा दुपारपर्यंत सुकवायला ठेवू आणि त्याच्यानंतर मग 3-4 वाजता घरामध्ये घेऊन जाऊ। हां, वातावरण पूर्ण पावसाचं आहे, ऊन कुठे दिसत नाही म्हणून आता आम्ही बस करता एकच तोंडा हा करता पूर्ण आणि बस करता। भात तर कापून झालाय आणि आता आलाय तो पाऊस आलाय। बारीक बारीक पडायला सुरुवात झाली, बघा पावसाला सुरुवात झाली। मित्रांनो पावसाला ना की खूप वाईट वाटतं, कारण आता आपण भात एवढा कापून खूप मेहनतीने भात कापतो आणि मग अचानक आलेला पाऊस, मग उडणारी आपली तारांबळ असते ना ती काही वेगळीच असते। आणि पप्पा आणि आई आता जमूया, चालेल चला। पप्पांनी सुरुवात केली भात जमवायला आणि आता मी पण चालले भात जमवायला। तर चला या तुम्ही पण। भात जमवतोय म्हणजे भात जमवून आता डायरेक्ट मग पडवीत आणून ठेवतोय, कारण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। पाऊस आला आणि आमच्या सगळ्यांची तारांबळ उडाली। हो, कारण बाबा पण आले धावत एकदम भात जमवायला। लागला शूटिंग करायला, काम करायला बरोबर माहिती, शूटिंग बरोबर करतात ते। पटाटकर पाऊस आला। मगाशी एकट्यान भात कापला तेव्हा ना आलीस बघायला, काय गाई हा। अशा प्रकारे मोळ्या बांधायच्या छोट्या छोट्या, जेणेकरून आपल्याला न्यायला पण सोयीस्कर पडतील आणि भात झोडायला पण सोयीस्कर पडतील यासाठी। तो रस्त्यावर होता ना, तो सुकलेला मस्त एकदम। हिला भाताची मोळी बोलतात, म्हणजे छोटी मोळ्या। छोट्या मोठ्या करू नका, बारक्या बारक्यात करा, म्हणजे आपल्याला झोडायला बऱ्या पडल्या पाहिजेत। आता माझी आई तुम्हाला दाखवेल मोळ्या कशा बांधायच्या। तो बघा श्लोक मागे किती मस्ती करतोय, गवताला काठीने झोडतोय। सुका पेंडाचं ना पेंडा थोडं पाण्यामध्ये बुडवायचा, ओला करून घ्यायचा आणि त्याच्यामधल्या 2-3 काड्या घ्यायच्या आणि मग गोलगोल करून असं मग ही अशा प्रकारे मोळी तयार करायची। आणि एकदम व्यवस्थितरित्या केले 15 ते 20 पर्यंत मोळी, एक मोळी बांधायला लागतात। इट्स ओके. ये रे चल आपण पटापट घेऊया. हे बघा एवढा आणून ठेवला आहे पडवीमध्ये आणि बाकीचे लोक तिकडे. मित्रांनो वातावरण एकदम ढगाळ झाले, खूप काळे 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 कुट्ट ढग झालेत आणि त्यामुळे भीती वाटते आणि बारीक बारीक पाऊस सुद्धा पडतोय. आता थोडंसंच राहिले ते घेऊन येतो पटकन. मित्रांनो आपला भात आणून झाला आहे, संपूर्ण भात आणून झाला या तोंड्यामधला. आणि आता सगळी माणसं आहेत ना, ते आमचे जे डाळेकरी होते ना फणसा खाले मग करून योग्य दादाचा भात, तर त्यांनी कापून ठेवला तिकडे चाललेत. कारण पाऊस आता पडायला सुरुवात झाले, पुन्हा पडायला सुरुवात झाले म्हणून थोडी धावपळ होते. तर मित्रांनो चला मी पण जातो होते तिकडे भात आणायला त्यांचा. बाय बाय. पावसाला सुरुवात झाले आणि वातावरण बघा पूर्ण काळं काळं झालं, एकदम ढगबाग ती काळे झालेत आणि पाऊससुद्धा पडतो आहे बारीक बारीक असं थेंब पडतो आहे. आणि हा पाऊस कंटिन्यू पडेल असं वाटतं कारण सगळीकडे काळं झालं आहे. त्यामुळे चला बघूया आपण पण आता फणसाकरांच्या इकडे. चल सगळं येतो आहे. दसरा झाला की पाऊस कधी कधी पडतच असतो आणि आपला भातसुद्धा तयार आहे. तर हे इकडे फणसाकरांचं घर आहे आणि घराच्या बाजूला त्यांची शेती आहे, भाताची शेती आहे आणि त्यांचीसुद्धा खूप तारांबळ होते. धाव 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 माझी आई किती धाव धाव करते कारण पाऊसच पडायला लागला आहे, मोठा पाऊस आला. आता आता रस्ता वगैरे ओला झाला आहे. हे फणसाकले बाबा आहेत आणि त्यांच्या मागे माझे पप्पा आहेत. मित्रांनो तुम्हाला पावसाचा आवाज झाला ना पप्पा? आणला आणला. खूप जोराने पाऊस आला आहे मित्रांनो. चला आता आपण पटकन आतमध्ये घरात शिरूया कारण मोबाईल भिजेल. चला फणसाकले बाबाने जेवढा कापलेला भात तेवढा घेऊन आलो. ही फणसाकले आई आहे जी थांबल्यापूर्वी. आणि मंडळी पावसाचा जोर वाढला आहे आणि बरं झालं आम्ही पाऊस जास्त मोठा याच्या आत आम्ही भात आणून झालो. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. भेटूया पुन्हा अशाच कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि कोकणामध्ये दसऱ्यानंतर पाऊस केव्हा पण पडतो आणि त्या पावसाचा भरोसा नसतो. आला तर भरपूर येतो आणि ना आला तर अजिबात नाही येत. त्यामुळे अशी भात कापणीला अशी तारांबर उडते, नेहमी उडते. आणि एका बाजूने मजासुद्धा वाटते आणि एका बाजूने वाईटसुद्धा वाटतं कारण आपण एवढी मेहनत करून भात कापतो आणि तो मग पाऊस पडल्यावर तर भिजतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. टाटा बाय बाय.